या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्भे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या इंद्रधनु इमारतीचं नूतनीकरण करण्याबाबत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीनं आजच म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी टेंडर प्रसिद्ध केलंय। 5.5 कोटी रुपये खर्चून हे काम केलं जाणार आहे। टेंडर भरण्याची शेवटची मुदत 13 नोव्हेंबर असून 15 नोव्हेंबर रोजी हे टेंडर उघडलं जाणार आहे। सोलापूर महापालिकेची इंद्रभुवन वास्तू अत्यंत सुंदर आखीव रेखीव असून ही 110 वर्षांची हेरिटेज वास्तू आहे। महापालिका आयुक्तांनी जुनं सभागृह मोडून तोडून तब्बल 20 ते 25 लाख रुपये खर्चून या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आपलं कार्यालय थाटलंय। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या इमारतीमध्ये कार्यालय आहेत, मात्र ही हेरिटेज वास्तू असली तरी अधिकाऱ्यांनी आपल्या मनमानी पद्धतीनं आपल्याला सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं या इमारतीची मोडतोड केली आहे। इतरांसाठी नियमावर बोट ठेवणारे महानगरपालिका प्रशासनातील काही अधिकारी बिनधास्तपणे या इमारतीवर अत्याचार करतात। हेरिटेज वास्तू जपणूक करणं अपेक्षित आहे। महापालिका आयुक्त स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आणि सीईओ यांच्या कल्पनेतून आता या वास्तूचं रेनोव्हेशन रिस्टोरेशन आणि रिडेव्हलपमेंट केली जाणार आहे। आप्पासाहेब वारदांनी कल्पक नजरेतून बांधलेल्या या इंद्रभुवन वास्तूचं अजून काय काय होणार हे देव जाणे। गेल्या 2 दिवसांपासून बेंगलोरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय डायव्हिंग जलतरण स्पर्धेत सोलापूरच्या जलतरणपटूंनी 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं आहे। श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं हायबोर्ड प्रकारात सुवर्ण पदक पटकावत रौप्य पदक देखील पटकावलंय। सोहम आलिलोल्लू आणि पूर्वा लिगाडे यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवलंय। ईशा वाघमोडे हिनं देखील सुवर्ण पदक पटकावलं आहे। मुलांच्या गटामध्ये ओम अवस्थीनं 5वं स्थान प्राप्त केलंय। या सर्वांना कोच श्रीकांत शेटे यांनी मार्गदर्शन केलं। देशामध्ये जवळपास गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनानं हाहाकार माजवला होता। आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्यात आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे। आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज एक नवीन इतिहास भारतानं रचलाय। आज भारतानं कोरोना लसींचा 100 कोटी डोसचा आकडा पार केलाय। या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत। अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता। जवळपास 3 आठवड्यानंतर बापलेखाची भेट झाली, मात्र केवळ 10 मिनिटात दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली। आर्यनचा जामीन अर्ज काल NDPS विशेष न्यायालयानं फेटाळून लावल्यामुळे शाहरुख सह खान कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढलाय। मुंबईतील क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खान 3 ऑक्टोबर पासून NCB कोठडीत आहे। छोट्या पैशांमध्ये क्वालिटी कपड्यांची मोठी शॉपिंग फक्त अटलांस मॉल मध्ये। दसरा दिवाळी निमित्त खास नवीन व्हरायटीचा सर्व स्टॉक उपलब्ध। आमच्या येथे मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर, इथनिक वेअर, सारीज, फुटवेअर च्या व्हरायटीज उपलब्ध। अटलांस द कम्प्लीट फॅमिली शॉपिंग मॉल। आमच्या शाखा सोलापूर, सांगली, पंढरपूर, विजयपूर आणि लातूर येथे। पत्ता 99 ABCT कॉर्नर, सरस्वती चौक, सोलापूर। मोबाईल 97 63 55 50 07 आणि 88 88 22 22 04। रावसाहेब दानवे यांनी कोळसा टंचाईचे खापर राज्याच्या डोक्यावर फोडलंय। पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे कोळसा टंचाई झाली असा दावा त्यांनी केलाय। पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली असून कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय। पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबईत आज संचलन कार्यक्रम घेण्यात येणार असून नायगावच्या हुतात्मा मैदानात मानवंदनेचा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांकडून शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली। सोलापुरातील 6 जणांना शहर आणि जिल्हा, इंदापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्हा इथून 2 वर्षांसाठी तळी पार करण्यात आलंय। फैजल अब्दुल रहीम सालार, मोहसिन अब्दुल रहीम सालार, मुस्तफा अब्दुल रहीम सालार, मल्लिकार्जुन आळगुंडगी, योगेश कुमार चोळले, मॅडी उर्फ महादेव सरडगी या 6 जणांना तळी पार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडूकर यांनी दिली। मिष्टी बाई याना खाओ दिल से।
मिठाई, नमकीन, बेकरी, खाकरा, चॉकलेट, मुखवास, गिफ्ट हॅम्पर्स, लाइव्ह चॅट, 250 पेक्षा अधिक एक्सक्लुझिव्ह, चविष्ट, उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ. जवाहरलाल नेहरू हॉस्टेलच्या खाली, पार्क चौक, सोलापूर. मोबाईल 9522877799 आणि 9522877788. सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 25 ऑक्टोबरला होणार आहे. लवकरच विधान परिषद निवडणूक आचारसंहिता, त्यानंतर झेडपी आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सदस्यांची ही शेवटची सभा होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण सभेत अखर्चित निधीसह वैयक्तिक लाभाच्या रखडलेल्या योजना, जनसुविधा योजना, अहिल्यादेवी सिंचन योजनांसह ग्रामपंचायतीकडून व्यापारी गाळे, बांधकामासाठी घेतलेल्या कर्जांची रखडलेली परतफेड, कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेतील अनियमिततेच्या विषयांवर गदारोळ होण्याची शक्यता आहे. बुधवारी राज्यातील सर्व उच्च महाविद्यालय उघडण्यात आले, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 111 पैकी 82 प्राचार्यांनीच उपस्थिती लावल्याची माहिती आहे. दुसरीकडे कोरोनावरील प्रतिबंधित लसींचे दोन्ही डोस न टोचल्यानं जवळपास 77% विद्यार्थी आलेच नाहीत असंही सांगण्यात आलंय. व्यंकटेश बिटला ज्वेलर्स यांचे जयलक्ष्मी ज्वेलर्स, 1993 पासून शुद्धता, पारदर्शकता आणि विश्वास म्हणजेच जयलक्ष्मी ज्वेलर्स. मोहून टाकणारे डिझाईन्स आणि भुरळ घालणारे ऑफर्स फक्त जयलक्ष्मी ज्वेलर्स मध्ये. दसरा दिवाळीची खरेदी करा आणि अनोख्या ऑफर्सचा लाभ घ्या. सोन्याच्या शुद्धतेनुसार भाव, फ्री इन्शुरन्स, नघट, नगपात. तुमच्या शृंगाराला आधुनिकतेची जोड द्या. जयलक्ष्मी ज्वेलर्स मध्ये सुवर्ण खरेदी करून कॅरेट मशीन द्वारे सोनं शुद्धतेची तपासणी, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित, सोने व चांदीचे स्वतंत्र विभाग. दसरा व दिवाळी निमित्त जाहीर केलेल्या अनोख्या मंपर ऑफरचा लाभ घेण्यासाठी शोरूमला अवश्य भेट द्या. पत्ता 703 अशोक चौक, गायकवाड हॉस्पिटल शेजारी, सोलापूर.